एकीकडे राज्यभरामध्ये शेतीला दिवसा वीज मिळत नसताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध करत शासकीय कार्यालयाने लक्ष केले जाते. दुसरीकडे संपूर्ण राज्यावर सध्या लोडशेडिंगचं संकट आहे. बघूया एक रिपोर्ट. कागलमध्ये महावितरण कार्यालय जाळलं. कोल्हापूर इचलकरंजी शिरोळमध्ये शासकीय कार्यालयात साप सोडला. सांगलीच्या डिग्रजमध्येही महावितरणच्या कार्यालयाला काडी लावली. शेतीला दिवसा वीज मिळत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्याच्या संयमाचा अंत झालेला आहे. दररोज शेतकऱ्यांच्यावर वन्य पशूंचे हल्ले होत आहेत. कधी बिबट्या हल्ला करतो, कधी गवा हल्ला करतो, कधी रानडुक्कर हल्ला करतो, कधी हत्ती हल्ला करतो, कधी साप चावतो. किती दिवस सहन करायचं शेतकऱ्यांनी? आणि म्हणून शेतकऱ्यांचा संयम सुटत चाललेला आहे. माझं सरकारला विनंती हीच आहे की संयमाचा अंत बघू नका, नाहीतर शेतकऱ्याची नाराजी तुम्हाला परवडणार नाही. शेतीसाठी आधीच लोडशेडिंग सुरू असताना आता संपूर्ण राज्यावर लोडशेडिंगचं संकट घोंगावत आहे. कारण 1.5 दिवस पुरेल इतकाच कोळसा राज्यातल्या वीज प्रकल्पात शिल्लक आहे. त्यामुळे कोळसा उपलब्ध न झाल्यास भार नियमनाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. वीज प्रकल्पात कोळशाचा किती साठा आहे? कोराडी वीज प्रकल्पात 3 दिवस पुरेल इतकाच कोळसा आहे. नाशिक वीज प्रकल्पात 2 दिवस, परळी वीज प्रकल्पात 1.5 दिवस, भुसावळ वीज प्रकल्पात 1 दिवस पुरेल इतकाच कोळसा आहे. पारस वीज प्रकल्पात 4.5 दिवस, चंद्रपूर वीज प्रकल्प 6 दिवस, खापरखेडा वीज प्रकल्प 12 दिवस. राज्यात सध्या 675,000 मेट्रिक टन कोळसा शिल्लक आहे. प्रत्येक ठिकाणी किमान 2-3 दिवसाचा कोळसा साठवा लागतो. त्याच्यावरती 24 तास औष्णिक विद्युत केंद्र चालू असतात आणि ते आता येत नाही आहेत. 1-1.5 दिवसाचा जर कोळसा राहत असेल तर हे धोकादायक आहे. आणि त्या धोका जर तसा आला तर इतर राज्यामध्ये जसा अंधार पसरला तसा आपल्या राज्यातही पसरू शकेल. राज्यातल्या या 20 प्रकल्पांना रोज 1-1.5 लाख मेट्रिक टनापर्यंत कोळसा लागतो. मात्र जशी विजेची मागणी वाढते तसा कोळशाचा वापरही वाढतो. देशातील 70% वीज प्रकल्प कोळशावर अवलंबून आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कमी जास्त प्रमाणात कोळशाचा तुटवडा भासतोय. राज्याला रोज 20,000 मेगावॅट वीज लागते आणि या 20,000 मेगावॅट मध्ये महावितरण कडून 5,000 मेगावॅट वीज पुरवली जाते. खर तर राज्यातील ज्या कोळशावर आधारित वीज प्रकल्पातून वीज महावितरण घेतं त्या प्रकल्पांची अवस्था मात्र दयनीय आहे. म्हणजे किमान खापरखेडा, कोराडे आणि चंद्रपूर या वीज प्रकल्पाची परिस्थिती चांगली असली तिथून होणारी वीज निर्मिती ही जरी 4,000 मेगावॅटपेक्षा जास्त असली तरी परळीसारख्या वीज प्रकल्पात मात्र अवघे 2 संच सध्या चालू आहेत. आजच्या या युगात आपण ऊर्जेशिवाय विचार सुद्धा करू शकत नाही. ऊर्जेच्या अव्याहतपणे होत असलेल्या वापरामुळे विजेचा तुटवडाही भासतोय. त्यामुळे आपण सर्वांनी ऊर्जेचा काटकसरीने आणि कार्यक्षमतेने वापर करायला हवा. विजेचा अनावश्यक वापर टाळणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा आपल्या सर्वांवरच अंधारात राहण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूरहून विजय केसरकर आणि अकोल्याहून उमेश अलोनेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.